शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवरती आपले सर्वांचे हार्दिक स्वागत तर मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बऱ्याचशा शेतकऱ्यांचे मला फोन आलेत किंवा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर फोटो पाठवलेत की बाबा आमच्या आदरकमध्ये जे आहे ते पिळा आल्यासारखं झालं आहे म्हणजे पिळा मारतं आहे उगवते वेळेस जो शेंडा असतो तो असा पीळ खाऊन उगवतो आहे किंवा छोटे छोटे कोंबं निघत आहे आणि जे लांब सडक कोंबं असतात ते खूप कमी प्रमाणात आहे तर यावरती काय उपाययोजना केल्या जाईल किंवा याच्यावरती हे चांगलं करण्यासाठी नेमकं काय करावं किंवा हे असं का होतं तर याबद्दलचे प्रश्न बऱ्याचशा शेतकऱ्यांनी विचारलेत तर असा प्रॉब्लेम बऱ्याच वेळा येत असतो तर तो कशामुळे होत असतो आणि त्याच्यावर काय उपाय आपण करू शकतो याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर बेल ऐकून पण दाबायचं आहे जेणेकरून आलेसंबंधित किंवा इतर शेती संबंधित व्हिडिओ हो टाकलेत तर तुम्हाला ते पाहायला मिळतील चला तर सर्वप्रथम आपण जाणून घेऊ की की हा प्रॉब्लेम नेमका येतो कशामुळे तर हा प्रॉब्लेम प्रॉब्लेम जो आहे तो मुख्यतः निमेडचा प्रॉब्लेम असतो परंतु ते शेतकऱ्यांच्या लक्षात यावेळेस येतो तर मित्रांनो हा प्रॉब्लेम या कारणाने येतो की ज्या शेतामध्ये म्हणजे मागच्या वर्षी समजा ज्या क्षेत्रातून तुम्ही बियाणं निवड केली तर त्या क्षेत्रामध्ये निमेटोड झालेला आहे आणि त्या निमेटोड झालेल्या प्लॉटमधलं जर तुम्ही बियाणं निवड केलं तर ते बियाणं अशा पद्धतीचं उगण्याचं खूप म्हणजे पंच्याण्णव टक्के चान्सेस असतात तर पंच्याण्णव टक्के आणि शंभर टक्के म्हणू शकतो कारण की हा जो पिळा आहे तर तो शक्यतोवर त्या निमेटोडच्या बियाण्यामुळेच येतो तर मित्रांनो आपण याच्यावर उपाय काय करू शकतो तर याच्यावर उपाय फक्त एकच आहे एकरी पाच किलो कॅल्शियम नायट्रेट आणि पाचशे ग्रॅम बोरॉन हे तुम्हाला एक पंधरा पंधरा दिवसाच्या अंतराने दोन वेळेस सोडायचं आहे तर कॅल्शियम सोडत असताना शक्यतोवर इंडिगेम कंपनीचं ते तीस टक्क्याचं ती कॅल्शियम मिळतं ते कॅल्शियम वापरा तुम्हाला रिझल्ट अजून चांगले मिळतील तुम्ही दुसरंही वापरू शकता काही अडचणी परंतु अजून चांगले रिझल्ट मिळवण्यासाठी ते जर वापरलं तर तुम्हाला रिझल्ट अजून छान मिळतील तुम्ही बोरॉन कोणत्याही कंपनीचं वापरू शकता असं काही अडचण नाही तर एकरी पाच किलो कॅल्शियम नायट्रेट आणि पाचशे ग्रॅम बोरॉन हे जर तुम्ही ड्रिप दिलं तर तुम्हाला या पिळ्यापासून म्हणजे नवीन जे कोंब निघणार आहेत किंवा नवीन जे फुटवे निघणार आहेत तर ते चांगले निघतील जे पिळा मारलेला आहे त्याला काही एवढं जास्त प्र फरक पडणार नाही परंतु नवीन याच्यावर तुम्हाला चांगला फरक पडू शकतो त्याचबरोबर तुम्ही ॲक्वा कॉल हे जे म एरिज ॲग्रो कंपनीचं प्रोडक्ट आहे म्हणजे पाच लिटरमध्ये तुम्हाला लिक्विड स्वरूपात मिळतं तर तेसुद्धा तुम्ही एक वेळेस द्यायचं आहे जेणेकरून काय होईल की तुमच्या पिकाला जे आहे ते कॅल्शियम खूप जास्त प्रमाणात मिळेल कॅल्शियम जर तुम्ही जास्तीत जास्त, जास्त दिलं तर हा प्रॉब्लेम क्लिअर होण्यासाठी आपल्याला खूप जास्त मोठ्या प्रमाणात मदत होते तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही जे पिळा पिरगळा जो आले पिकामध्ये होतो तर त्याच्यावर कमी खर्चामध्ये नियंत्रण मिळवू शकता परंतु हा हे जे नियंत्रण आहे ज्यांचं प्लॉटमध्ये जवळपास पन्नास टक्के किंवा पन्नास टक्क्याच्या पुढे पिळा पिरळा झालेला आहे आणि तो प्लॉट फक्त या दोन गोष्टीं जर तुमचा कवर झाला तर ठीक नसता त्याचा एवढं जास्त त्याच्याकडे लक्ष देऊ नका कारण ते क्लिअर होणारी गोष्ट नाही आहे मग हे जे दोन मी तुम्हाला सांगितले याच्यात जर तुम्हाला पन्नास टक्के झालेला असेल आणि तो जर तुमचा सत्तर टक्के ऐंशी टक्केपर्यंत चांगला झाला तर तुम्ही त्याच्यावर ट्रीटमेंट घेऊ शकता परंतु जर तो पन्नास टक्क्याच्यावर एक दोन पाच टक्के फरक पडला तर अशा प्लॉटला जास्त खर्च जरी केला तरी पण त्याचं उत्पादन जे आहे ते पन्नास टक्क्यापर्यंत घटण्याची शक्यता असते म्हणजे एकरी जर तुमचं शंभर निघणार असेल तर तुमचं त्या ठिकाणी पन्नास चाळीस पन्नासच तुमचं उत्पादन निघू शकतं त्यामुळे विनाकारण खर्च न करता त्याच्यावर तुम्हाला कंपनीवाले सांगतील की आणि तुम्हाला चांगलं होतं त्याने चांगलं होतं परंतु तसा <ंणगणा> काही प्रकार होणार नाही या दोनच गोष्टी त्याच्यावर फक्त चांगल्या पद्धतीने काम करता तुमचं याच्यात जर क्लिअर झालं तर ठीक नसता तुम्ही विनाकारण त्या गोष्टीवर खर्च नका करू फक्त की आमचा पिळा झालेला आहे आणि तुम्ही आम्हाला काय देऊ शकता किंवा याच्यावर काय नियंत्रण करता येईल तर त्याच्यावर खर्च करू नका तुम्ही व्यव खतं वगैरे तुम्ही देऊ शकता जे कुंभ चांगले आहेत ते चांगल्यापैकी डेव्हलप होतील त्याचं काही अडचण नाही परंतु विशिष्ट म्हणजे तर पिळ्यावरती तुम्ही जर खर्च कराल तर तुमचा खर्च खूप होईल परंतु तुम्हाला रिझल्ट एक टक्का पण मिळणार नाही फक्त या दोन गोष्टी चांगल्यापैकी रिझल्ट त्यामध्ये देत असतात तर याचाच तुम्ही वापर करायचा आहे आणि त्यानंतर व्यतिरिक्त कोणत्याही गोष्टी तुम्ही वापर करू नका तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद